आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे श्री चक्रधर कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफ चांदूर रेल्वे तर बघूया आजची विशेष बातमी मी मंगेश बोबडे डब्ल्यू एस न्यूज मध्ये आज आपलं स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर झाला अशातच या निकालामध्ये पुन्हा मुलींनीच बाजी मारली अशातच आपण आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर चांदोरेर्वे या जिल्हा परिषद शाळेत स्थळी आहे आणि या या शाळे या शाळेमध्ये प्रथम एक मुलगा आणि सेकंड मुलगी यांनी सुद्धा बाजी मारलेली आहे तर जाणून घेऊया अनिकेत पासून अनिकेत तुला प्रथम तुझे हार्दिक डब्ल्यू न्यूज तर्फे तुझे हार्दिक अभिनंदन धन्यवाद तू या यशाचे श्रेय कोणाला देत आहे कोणाकोणाला देत आहे माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आईला माझ्या ताईला आणि माझे जे शिकवणी वर्ग होते म्हणजे इग्नायटेड माय सायन्स अकॅडमी आणि तसेच झेडपी शाळेतले सर आ, टेटू सर निंबोरगड मॅडम आणि प्रिन्सिपल सर तसेच माझे ट्यूशनचे कोचिंग क्लासचे राजेश कडू सर यांनी माझ्यावर खूप मेहनत केली आहे तसा मी माझे म श्रेय माझ्या आईला देऊ पुढील भविष्यामध्ये तुझी काय वाटचाल तुला काय बनायचं आहे तसं मला इच्छा आहे की मी मेकॅनिकल इंजिनियर हवं म्हणून मै हा सीई डी पेपरचे प्रिपरेशन चालू जे तुला एक्क्याण्णव टक्के मार्क्स भेटलेले तू किती तास अभ्यास करत होता मी दिवसातून तरी सहा ते सात तास स्टडी करत होतो दो दोन शिफ्टमध्ये म्हणजे शाळेतून आल्यावर कॉलेजमधून आल्यावर चार ते पाच तास करायचो आणि नंतर दोन तास करायचो सर्वात जास्त मार्क्स तुला कुठल्या विषयामध्ये आहे मला मॅथ्समध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळाले आहे त्यानंतर बायोलॉजीमध्ये नाईन्टी सिक्स केमिस्ट्रीमध्ये नाईन्टी टू आणि फिजिक्समध्ये एटी सेवन मार्क्स मिळाले अशा प्रकारे अनिकेतने संपूर्णपणे यश चांदुर् तालुक्यात आणि शहरामधून प्रथम येऊन यश प्राप्त केलेले आहे डब्ल्यू एच न्यूज मध्ये स्वागत आहे डब्ल्यू एच न्यूज तर्फे तुला अभिनंदन तुला तू तु या यशाचे श्रेय कोणाला देणार आहे माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या कुटुंबियांना तसेच आय एम एस एचे चे ब्रांच हेड राजेश कडू सरांना माझ्या सर्व शिक्षकांना आणि जिल्हा परिषदच्या निंबोरकर मॅडम तेटू सर तुला एकूण किती पर्सेंट मिळाले मला एटी सेव्हन पर्सेंट आहे पुढील भविष्यामध्ये तुला आजच्या साठी फक्त इतकंच पुन्हा मिळूया एका विशेष बातमी सोबत तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बॅल आयकन दाबायला विसरू नका आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू एच न्यूज डॉट इन वर भेट द्या धन्यवाद